कसली जनाब सेना, शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे, हिंदुत्ववादी होत्या, हिंदुत्ववादी राहील। मेहबूबा मुफ्ती बरोबर सरकार कोणी स्थापन केलं? आम्ही तेव्हाही ओरडत होतो की पाकिस्तानवादी आहे, हे भारतीय जनता पक्षाचे डावपेच, हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे। MIM आणि भारतीय जनता पक्ष यांच्या हातून हात मिळवणी आहे। शिवसेना कधीही MIM बरोबर जाणार नाही। आता शिवसेना भवनात मुंबई किंवा ठाण्यातल्या सगळे प्रमुख पदाधिकारी, आम्ही खासदार नेते असे बसलो। ही शिवसंपर्क मोहीम बरं का 22 तारखेपासून विदर्भ आणि मराठवाडा सुरू होते शिवसेनेकडून, माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने। तर त्या संदर्भात काही मार्गदर्शनपर चर्चा झाल्या आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक जोरदार असं मार्गदर्शन केलं। आम्ही सगळे 19 जिल्ह्यामध्ये जात आहोत, मी स्वतः नागपूरला जातो आहे, इतर खासदार जिल्ह्यात आपापले टीम घेऊन जात आहे। 4 दिवस जिल्ह्याचं वातावरण हे ढवळून काढायचं आहे। जे गैरसमज आमच्याविषयी पसरवले जात आहेत शिवसेनेविषयी, भारतीय जनता पक्षाकडून खास करून त्यांचा जो उबळ विष जळफळाट जो बाहेर पडतो आमच्याविषयी, त्याला उत्तर द्यायचं। त्या संदर्भात माननीय उद्योगांनी मार्गदर्शन केलं। कसली जनाब सेना, शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे, हिंदुत्ववादी होती आणि हिंदुत्ववादी राहील। शिवसेनेच्या हिंदुत्ववादात किंवा हिंदुत्वात कोणत्याही प्रकारची भेसळ न झाली ना आम्ही होऊ देणार। आणि जे आम्हाला जनाब सेना म्हणतायत बरं का, त्यांनी त्यांचा इतिहास, त्यांची कर्तबगारी भूतकाळाची तपासून पाहावी। काश्मीरच्या संदर्भात आज जे आम्हाला आपण शिकवत आहे, काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हात मिळवणी करून सरकार स्थापन करणारी हीच भारतीय जनता पक्ष होता। मेहबूबा मुफ्ती बरोबर सरकार कोणी स्थापन केलं? आम्ही तेव्हाही ओरडत होतो की हे पाकिस्तानवादी आहे, हे फुटीरतावादी आहेत, हे अतिरेक्यांशी अफजल गुरुशी हातमिळवणी करणारे आहेत, ह्यांच्याबरोबर सरकार स्थापन करून या देशातल्या हुतात्म्यांचा, काश्मीरमधला हुतात्म्यांचा, काश्मीरी पंडितांच्या बलिदानाचा असा अपमान करू नका हे सांगणारे आम्ही आहोत। तेव्हा त्यांनी फार मेहबूबा मुफ्तीशी क्रांतिकारक अशी युती करून देशाला दिशा द्यायचा प्रयत्न केला। तेव्हा जनाब कोण, जनाब सेनावाले खरे कोण हे तुम्हाला आम्ही आता जाऊन सांगू। महाराष्ट्र मोहनराव भागवतांच्या संदर्भात माननीय उद्धवजीने एक उदाहरण दिलेलं आहे। मोहनराव भागवतांनी स्वतः सांगितलेलं आहे, सरसंघ चालक, या देशातून, या देशात जे मुसलमानांचे विरोधी भूमिका घेतील ते हिंदू नाहीत, त्यांना हिंदू म्हणता येणार नाही। हे RSS प्रमुख संघ संचालक मोहनरावजी भागवत यांनी अनेकदा त्यांच्या चिंतन शिबिरातून सांगितलेलं आहे। उद्धवजींनी आता ते सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। असे अनेक विषय आहेत। आता जो काय प्रकार चाललेला आहे, MIM आणि शिवसेना किंवा महाविकास आघाडीला युतीची ऑफर मागितला कोणी? हे भारतीय जनता पक्षाचे डावपेच, हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे। MIM आणि भारतीय जनता पक्ष यांच्या हातून हात मिळवणी आहे, हे छुपे रुस्तम आहेत आतून। त्यांना भाजपने आदेश दिलाय MIM ला की शिवसेनेची बदनामी करा, शिवसेनेच्या हिंदुत्वावरचे प्रश्नचिन्ह निर्माण करा, आणि त्यानुसारच MIM चे जे नेते महाराष्ट्रातले आहेत ते ऑफर आम्ही कुठे तुमच्याकडे आलोय, आम्हाला नको आहे। शिवसेना कधीही MIM बरोबर जाणार नाही। जे औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन नतमस्तक होता अशा कोणत्याही पक्षाबरोबर शिवसेनेचा संबंध कधी होता न राहणार। हा संबंध कोणाचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा आहे। हे सुद्धा माननीय पक्षप्रमुख, शिवसेनेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मार्गदर्शन करताना हे स्पष्ट केलेलं आहे।
असे अनेक विषय उद्योजनी घेतले। आमचे सगळे खासदार 22 तारखेपासून दौऱ्यावर आहेत विदर्भ मराठवाड्याच्या, आणि आम्ही या काळामध्ये जनतेच्या मनातला जो काही संशय निर्माण झाला पक्षाचा 92% काही त्रुटी असतील त्या पूर्ण करू, आणि 4 दिवस आम्ही त्या जिल्ह्यात राहू। नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय हा एक व्यापक कटाचा भाग आहे। एमआयएम कडून आलेली काय म्हणतात ती फुकटची ऑफर, ही फुकटगिरी हा भारतीय जनता पक्षाचा का व्यापक कटाचा भाग आहे। तुम्ही त्यांचा पाहिला असेल की राजकीय शत्रूला बदनाम करायचं, त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायचं, त्यांच्याविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, हा एक व्यापक कटाचा भाग असतो भारतीय जनता पक्षाच्या। त्यानुसारच कालपासून त्यांनी हे एमआयएमच्या लोकांना आमच्या विरोधामध्ये आमची बदनामी करण्यासाठी सोडलंय, भ्रम निर्माण करण्यासाठी सोडलंय, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये या व्यापक गटाच्या संदर्भात शिवसेना सावध आहे, महाराष्ट्राची जनता सावध आहे, आणि या व्यापक गटाचे सूत्रधार हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, आणि आम्ही हा कट उधळून लावलेला आहे। वारंवार होतो खासदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाचे काही प्रश्न असतील बरं का, सामाजिक डेव्हलपमेंट संदर्भात, तर कोणताही खासदार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो। मुख्यमंत्रीजीने आज स्पष्ट कहा है कि शिवसेना एक कट्टर हिंदुत्ववादी पार्टी है और रहेगी। शिवसेना हिंदुत्व से कभी भी किस प्रकार की तड़जोड़ नहीं करेगी। शिवसेना ने हमेशा हिंदुत्व का विचार बालासाहेब ठाकरे जी का स्वीकार किया है और उस विचार को शिवसेना आगे लेकर जाएगी। अगर कोई हमारे राजकीय विरोधक हमारे हिंदुत्व के ऊपर हाँ भ्रम पैदा करना चाहते हैं तो हम सहन नहीं करेंगे। खास करके कल से एमआईएम की तरफ से एक ऑफर घूम रही है मार्केट में, उसके सूत्रधार उसके कर्ता धर्ता भारतीय जनता पार्टी के लोग हैं। एमआईएम से ना कभी हमारा अलायंस होगा, गठबंधन होगा और ना करेंगे, और आप ही लोग हैं बीजेपी के, हमने उत्तर प्रदेश में देखा है, बंगाल में देखा है, एमआईएम के साथ छुपा अलायंस गुप्त अलायंस करने वाले आप लोग हैं। तो ये इस भ्रम से हम राज्य को बाहर निकलना चाहते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने ये भी कहा है कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते समय, ये सरसंघ चालक मोहन भागवत जी ने बार बार ये कहा है उनके चिंतन में उनके प्रबोधन में कि अगर हिंदुत्व इस देश में कायम रखना है तो मुसलमानों के साथ हमको काम करना पड़ेगा। जो लोग ये चाहते हैं कि देश में मुसलमान नहीं रहेगा, इस प्रकार की विचारधारा वाले लोग हिंदुत्ववादी नहीं हो सकते, ये मोहन भागवत जी की विचारधारा है। और इस बारे में मुख्यमंत्री जी ने आज हमारे कार्यकर्ताओं के शिविर में ये कहा है। डेफिनेटली कहा है कि जो हमारे हिंदुत्व के ऊपर संशय पैदा करता है उनको नेस्तनाबूद करो, ये बात भी आज मुख्यमंत्री ने कही। शिवसैनिक कामगार आहे, भाजपचे कामगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगताना पक्ष बळकटीचं आव्हान केलेलं आहे, पक्ष बळकटी उद्योजने कहा है कि हिंदुत्व जो हमारा है वो एक अंगार की तरह है, आग है, मशाल है। हमारे सामने जो भंगार लोग बातें करते हैं हिंदुत्व के बारे में, अपने अंगार से उनको खत्म कर दो। सर नजर आते हैं सुप्रिया, देखिए किसी भी हालत में ये मतभेद की बात नहीं है। आप जो कहते हैं समविचार वाले पार्टी,
उसमें एमएम नहीं आती है। एमएम का विचार जो है वो इस धरती का विचार नहीं है। जिस तरह से उत्तर प्रदेश में और बंगाल में ये लोगों ने काम किया है, जिस प्रकार की भाषा का इस्तेमाल वो करते हैं, उसे कोई हमारा विचार मेल नहीं। मुख्यमंत्री जी ने लोकशाहीचा खून राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष या देशातनी महाराष्ट्रात रोज करतायत। जर 12 आमदारांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची निलंबित आमदारांच्या बाबतीत वेगळी भूमिका असेल, मग ज्या विधान परिषदेमधल्या 12 आमदारांचा हक, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचे हक्क आणि अधिकार जर तुम्ही अशा प्रकारे मारले जात असतील राज्यपालाकडून, तर ती लोकशाहीची हत्या आहे। आणि या लोकशाहीच्या हत्येच्या संदर्भात भाजपा का गप्प आहे हा त्यांनी प्रश्न आज निर्माण केलेला आहे। धन्यवाद।